कुरुंदवाड नगरपालिकेचे मुख्याधिकारी निखिल जाधव यांची इचलकरंजी महानगरपालिकेच्या सहाय्यक आयुक्तपदी पदोन्नतीवर बदली झाली आहे कुरुंदवाड शहर बचाव कृती समिती आणि निखिल जाधव यांच्यामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून संघर्ष सुरू आहे या पार्श्वभूमीवर जाधव यांची बदली झाल्यानंतर कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी नगरपालिकेत गोमूत्र शिंपडून जागा शुद्ध करण्याचा प्रयत्न केला शिरोळ तालुक्यातील कुरुंदवाड पालिकेत मुख्याधिकारी निखिल जाधव हो, हे दोन हजार एकोणीसला रुजू झाले महापूर कोरोना या काळात त्यांनी काम केलं मात्र शहर बचाव कृती समितीनं त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले त्यामुळे कृती समिती आणि त्यांच्यात वाद सुरू आहेत जाधव हो यांच्यावर पैसे घेतल्याचा आरोप एका महिलेनं केल्यानं ते आणखी चर्चेत आले होते याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडेही कृती समितीनं तक्रार केली त्यामुळे याना त्या कारणानं वादग्रस्त ठरलेले मुख्याधिकारी जाधव यांची इचलकरंजी महानगरपालिकेच्या सहाय्यक आयुक्तपदी पदोन्नतीत बदली झाली आहे जाधव यांची बदली झाल्याचं समजताच आज शहर बचाव कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी पालिकेसमोर एकत्र येऊन गोमूत्र पालिकेत शिंपडून पालिका स्वच्छ केली यावेळी समितीचे राजू आवळे बबलू पवार रघु नाईक सुनील कुरुंदवाडे आदी उपस्थित होते